सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आणि आमदार वैभव नाईक यांची गुप्त भेट झाली आहे आणि यामुळे सिंधुदुर्गाच्या राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आलंय. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी काल सार्वजनिक बांधकाम मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची कणकवली शासकीय निवासस्थानी शासकीय विश्रामगृहावरती एका खोलीमध्ये अचानक भेट घेतली. या भेटीच्या वृत्तानं सगळ्यांच्या भुवया उंचावल्यात. वैभव नाईक हे शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या बातम्या अधूनमधून येतच असतात, मात्र काल अचानक वैभव नाईक यांनी भाजपच्या रवींद्र चव्हाण यांची भेट घेऊन सगळ्यांनाच धक्का दिला. या भेटीचा तपशील समजला नसला तरी वैभव नाईक यांची ही भेट सध्या चर्चेचा विषय ठरते आणि ही भेट घेतल्याचं त्यांनी मान्यही केलंय. दरम्यान या भेटीवरती राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूया. कोकण या विषयामध्ये आदरणीय नारायण राणे साहेब यांना विचारल्याशिवाय या संदर्भातला कोणताही निर्णय हा मी करू शकणार नाही. आणि मग असेच सगळं बऱ्याच इकडच्या तिकडच्या गप्पा ह्या आमच्या झाल्या, तर बंद दरवाज्यामध्ये काय घडलं हे जर मी सांगितलं नाही तर ते उचित ठरणार नव्हतं. म्हणून थोडासा या सगळ्या गोष्टीबद्दल थोडंसं आपल्या सर्वांना माहिती असावी म्हणून मग थोडासा हा सांगण्याचा मी प्रयत्न करतो आहे. त्यामुळे आदरणीय नारायण राणे यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही सर्वजण कोकणामध्ये काम करत असतो, त्यामुळे कोणताही लोकप्रतिनिधीला किंवा कोणत्याही नेत्याला जर भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करायचा असेल तर आम्ही बावनकुळे साहेब, त्याचबरोबर आदरणीय देवेंद्रजी आणि आदरणीय नारायण राणे साहेब यांना विचारल्याशिवाय करत नाही असं मी प्रत्येकाला सांगतो. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.